नवी मुंबई नेटवर्क। बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्वे सर्वा व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांची शिवसेना नवी मुंबई जिल्हा सहसंपर्क प्रमुख सचिन कांबळे यांच्या वतीने वाशी सेक्टर 10 येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सदर फळवाटप कार्यक्रमाप्रसंगी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व माजी नगरसेवक रामदास पवळे, उत्तर भारतीय जिल्हा संघटक ललित झा, विभाग प्रमुख सुनील विपानी, शाखा प्रमुख मंगेश जाधव, अभिषेक शेट्टे, शरद एनपुरे यांच्यासह अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सचिन कांबळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत प्रत्येक रुग्णांना फळांचं वितरण करून आपले नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला। सामाजिक भान जपत सर्व कार्यकर्त्यांनी माझ्या वाढदिवशी समाज उपयोगी काम करा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थकांना व कार्यकर्त्यांना केलं होतं। त्यांच्या याच आवाहनाला साथ घालत सचिन कांबळे यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले। यावेळी सचिन कांबळे यांनी प्रत्येक रुग्णांकडे जाऊन त्यांची विचारपूस करून त्यांना फळ वाटप केलं आणि आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली। यावेळी रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत जवादे यांच्याकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल सचिन कांबळे यांनी त्यांचे आभार देखील मानले। उपनेते विजय नहाटा व जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली सचिन कांबळे हे मागील अनेक वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रियपणे काम करत आहे आणि त्यांच्या कार्यांची पोचपावती म्हणून सचिन कांबळे यांची बाळासाहेबांची शिवसेना नवी मुंबई जिल्हा सहसंपर्क प्रमुख या पदावर नियुक्ती करण्यात आली आणि आज ते नक्कीच या पदावर सक्षमपणे काम करताना दिसतायत। या प्रसंगी सचिन कांबळे यांच्यासह उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांचा जन्मदिन, त्या अनुषंगाने आमच्या पक्षाचे उपनेते विजय नाटा साहेब, आमचे या पक्षाचे जिल्हा प्रमुख विजय चौगुले साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार सिनियर नगरसेवक आमचे वरिष्ठ नगरसेवक रामदास पवळे साहेब यांच्या उपस्थितीत आज शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालय तिकडे फळ वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे। त्या अनुषंगाने माझे सहकारी या सर्वांचा सहवास माझ्याबरोबर आहे, त्या सर्वांचा अथक परिश्रम आज त्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला जवा दिसत वैद्यकीय अधिकारी यांनी आपल्याला सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार। आरोग्यविषयक कार्यक्रम म्हणजे आता तुम्ही गेल्या वेळेस पाहिलंच असेल, जेव्हा आमचे उपनेते विजय नाटा साहेब यांचा रक्तदान शिबिर होतं ते आयोजित केलं होतं, आज शिंदे साहेबांचा वाढदिवस, त्या अनुषंगाने आरोग्य रिलेटेडच आज जे गोरगरीब रुग्ण या नगरपालिकेमध्ये आहेत त्यांना फळ वाटप करायचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त आम्ही आमचे सहकारी सचिन भाऊ कांबळे आणि सर्व सहकारी मिळून या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिका हॉस्पिटलमध्ये एक सामाजिक उपक्रम म्हणून, एक सामाजिक कार्य म्हणून, एक दानधर्म म्हणून या हॉस्पिटलमधील जेवढे पेशंट आहेत त्या सर्व पेशंटला या ठिकाणी फळांचं वाटप करण्यात येत आहे आणि या फळवाटपामध्ये नगरपालिकेच्या सर्व अधिकारी, सर्व सहकारी, विशेष करून जवादे सर यांनी विशेष सहकार्य केलं आणि सर्व कार्यकर्ते मिळून या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी उपस्थित राहिले। आज हमारे एकनाथ शिंदे साहब के वाढदिवस है, आज उस पर हम लोग सचिन कांबळे साहब फल बांटने के लिए कार्यक्रम रखा है, विजय चौगले साहब के भी सहयोग है, फूल विजय नाटे साहब भी हैं, हमारे पौले साहब भी हैं, सब मिलकर के हम लोगों ने ये कार्यक्रम में भाग लिया है और बहुत अच्छा लग रहा है कि हमारे प्रति सबको काम होना चाहिए और सबसे ज़्यादा इसमें सहयोग हमारे सचिन कांबळे साहब की है जिन्होंने पूरी अपनी मेहनत से सबको अपने साथियों को लाते गए हैं
और हमेशा लाते हैं और सबको साथ में रखकर ही कोई भी काम करते हैं, वो कभी भी अलग से करते नहीं हैं। और पूरा सहयोग है हमारे सचिन साहब का और उसमें हम लोग भी पूरी अच्छी तरह से उनके साथ में रहते हैं, कभी कोई आपत्ति नहीं, कोई भी जनक नहीं, और हमारी सारी कार्यकर्ता भी काम अच्छे तरह से करते हैं। कभी भी सचिन साहब का एक आवाज़ की हमारी सारी कार्यकर्ता को आना चाहिए और हमेशा आते हैं और आते रहेंगे, हमेशा काम करते रहेंगे, हमारे में एक गुड ऐसा रहना चाहिए। और कोई विपक्षी आदमी हम लोगों को तोड़ने का भी कोशिश करेगा तो हम लोग टूटेंगे नहीं, साथ में जैसे रहते हैं वैसे ही रहेंगे, वैसे काम करते रहेंगे, ये हमारा आग्रह है। ब्यूरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।